कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर सावळ्या विठुरायाचं दर्शन हे भाविकांसाठी 24 तास आजपासून खुलं करण्यात आलेलं आहे. परंपरेनुसार विठुरायाच्या शयनगृहातील पलंग काढून ठेवण्यात आलेला आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त भाविकांना सहज सुलभ दर्शन घेता यावं यासाठी 24 तास विठ्ठलाचं दर्शन आता खुलं असणार. तेवीस नोव्हेंबरला कार्तिक यात्रेचा सोहळा संपन्न होणार आणि याचसाठी खरं तर विठ्ठलाचं आजपासून जवळपास 30 नोव्हेंबरपर्यंत 24 तास दर्शन भाविकांना आता घेता येणार आहे. आपण जर बघितलं तर लाखोच्या संख्येनं भाविक हे विठ्ठलाच्या दर्शनाकरता कार्तिक यात्रेच्या सोहळ्यासाठी येत असतात. येणाऱ्या भाविकाला सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी मंदिर समितीकडे हा निर्णय घेतलेला आहे. आपण आता बघू शकतो की आत्ता देवाची विधिवत पूजा मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर यांच्या हस्ते झाली आणि त्यांनी देवाच्या पाठीशी जो मखमली लोड लावली तो देवाला थकवा येऊ नये आणि त्याचबरोबर देवाचे सर्व नित्योपचार वगळता राजोपचार आजपासून बंद झालेले आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन असेल, VIP दर्शन असेल हे देखील आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. खरं तर विठ्ठल दाहोरात्र आता भाविकांना दर्शन देण्याकरता उभा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत 30 तारखेपर्यंत विठ्ठलाचं दर्शनही 24 तास असणार आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी.